शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। सोमवार को मनपा मुख्यालय में स्थायी समिति की बैठक संपन्न हुई। इस बैठक में अध्यक्ष पिंटू झलके ने निजी अस्पतालों को लेकर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे पर निशाना लगाया। स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके ने बताया कि कोविड 19 रोगी से निजी चिकित्सालय फुल है, वहीं मेयो मेडिकल अस्पताल में बेड खाली होने के बाद भी ऐसा दर्शाया जा रहा है कि बेड खाली नहीं है। सोमवार को मनपा स्थायी समिति की बैठक में कोविड 19 के रोगियों के संबंध में समीक्षा बैठक ली गई। शहर के अस्पतालों में भर्ती रोगी व बेड की उपलब्धता को लेकर जानकारी ली गई। हालांकि इस जानकारी में मनपा का एक भी अस्पताल शामिल नहीं रहा। मनपा आयुक्त ने बताया कि मनपा के रुग्णालयों में 500 बेड की व्यवस्था है। इस व्यवस्था के बावजूद अस्पतालों के काम अधूरे है। एक और कोविड 19 के रोगियों के लिए बेड उपलब्ध न होना बताया जाता है, लेकिन अधिकारियों ने जानकारी में बताया कि मेडिकल व मेयो में आधे से अधिक बेड खाली पड़े हैं। नागपुरात ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, या बाबतीत स्थायी समितीने आज या सर्व विषयाचा आढावा घेतला आणि आढावा घेतल्यानंतर जे प्राथमिक माहिती मिळाली की सर्व हॉस्पिटल्सच्या बाबतीत एकीकडे GMC IGMC जिथे दोन्हीकडे 6600 बेडची कॅपॅसिटी आहे, तिथे GMC 306 आणि IGMC 324 रुग्ण आहे। मात्र प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स आहे, मग ते वोखार्ड असो, सेवन स्टार असो, रेडियन्स असो, होप असो, अशा सर्व हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या जास्त आहे। मला असं वाटते कुठेतरी निश्चितच या प्रकरणी घोळ आहे आणि मनपा प्रशासन असो किंवा राज्य शासनाचं आरोग्य विभाग असो यांनी मेडिकल आणि मेयो या दोन्ही ठिकाणी रुग्णांना जास्तीत जास्त समायोजित करून घेतलं पाहिजे, त्यांची ट्रीटमेंट तिथेच केली पाहिजे, कारण तिथे निशुल्क ट्रीटमेंट होते। एकीकडे वोखाडसारख्या हॉस्पिटलमध्ये, सेवन स्टारसारख्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून पैसे घेतले जातात आणि अतिरिक्त भुर्दंड हा नागरिकांवर होतो। त्याच्यामुळे मला असं वाटते जास्तीत जास्त लोकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं, तिथली सुविधा अत्यंत उत्तम आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा पहिली प्राथमिकता हे शासकीय रुग्णालयाला द्यावं। दुसरीकडे अत्यंत महत्त्वाची बाब ही लक्षात आज आली की महानगरपालिकेने जो वादा करून 5 हॉस्पिटल तयार केल्याची घोषणा केली, सोबतच राधास्वामी सत्संगसारख्या ठिकाणी 5000 बेडची व्यवस्था केल्याची बतावणी केली, ती व्यवस्था अद्यापही कुठल्याही प्रकारे अद्यावत नाही। एकही हॉस्पिटलमध्ये एकही रुग्ण तिथे ॲडमिट झालेला नाही। त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिकेने जे 5 हॉस्पिटल निर्माण केले, कुठलाही स्टाफ तिथे उपलब्ध नाही, त्याच्यामुळे महानगरपालिकेने जो मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला त्या हॉस्पिटलचा आज पोल खुललेली आहे आणि निश्चित हे जे झालेलं आहे हे कुठेतरी प्रशासनाची चूक आहे हे निश्चितच आज मला असं वाटतं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपूर।